मंडळी 22 ऑगस्ट 2024 आहे श्रावणातली संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचं आराध्य दैवत आहे आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीचं व्रत अनेक जण करतात. पण यावेळी संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे, तुमच्या शहराची वेळ काय असणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय आहे आणि श्रावणातली संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करावं, कोणत्या विशेष गोष्टी या व्रतात कराव्या हे सुद्धा सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुमच्यापैकी 80% लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे, म्हणून ही छोटीशी विनंती, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. संकष्टी चतुर्थीचं व्रत कोणीही करू शकतं. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाला भजत आणि पूजत असतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोट्यावधी गणेश भक्त उपवास सुद्धा करतात. या व्रतामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे. मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये असं म्हटलं जातं. संकष्टीच्या दिवशी बाप्पाला जास्वंदाची फुलं आणि दुर्वांची जुडी सुद्धा अवश्य अर्पण केली जाते. आता चंद्रदर्शन घेऊनच संकष्टीचा उपवास सोडला जातो, त्यामुळेच यंदा जी 22 ऑगस्टला संकष्टी चतुर्थी आलेली आहे तिच्यासाठी चंद्रोदयाची वेळ काय आहे हे माहीत करून घेणं आवश्यक आहे. संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ होणार आहे गुरुवारी 22 ऑगस्टला दुपारी 1:46. चतुर्थीची समाप्ती होणार आहे 23 ऑगस्टला सकाळी 10:38. भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्टी चतुर्थीचं व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावर केलं जात असल्याने 22 ऑगस्ट 2024 रोजी व्रताचरण करावं असं सांगितलं जात आहे. आता वेगवेगळ्या शहरांमध्ये चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे ते जाणून घेऊया. मुंबई आणि ठाण्यामध्ये चंद्रोदय होणार आहे 9:02. पुण्यामध्ये चंद्रोदय होईल 8:58. रत्नागिरीमध्ये 9:01. कोल्हापूर, सातारा, नाशिक या शहरांमध्ये 8:58 चंद्रोदय होणार आहे. अहमदनगरमध्ये, धुळ्यामध्ये 8:54 चंद्रोदय होणार आहे. जळगावमध्ये 8:50. वर्ध्यामध्ये 8:38. यवतमाळमध्ये 8:40. बीडमध्ये 8:50. सांगलीमध्ये 8:56. सावंतवाडी इथे 8:59. सोलापूरमध्ये 8:50. नागपूरमध्ये 8:36. अमरावतीत 8:41. अकोल्यामध्ये 8:45. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 8:52. भुसावळमध्ये 8:50. परभणीमध्ये 8:46. नांदेडमध्ये 8:43. धाराशिव इथे 8:49. भंडारा इथे 8:34. चंद्रपूर जिल्ह्यात 8:36. बुलढाणा इथे 8:48. मालवण इथे 9:01. पणजी इथे 8:59. बेळगावात 8:57. इंदोरमध्ये 8:48. आणि ग्वाल्हेरमध्ये 8:38 चंद्रोदय होणार आहे. आता बघूया संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करायचंय. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पाची षोडशोपचारे पूजा करावी, शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 आवर्तनं करावी किंवा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर फुलं अर्पण करावीत. धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचं नामस्मरण करावं. प्रसाद ग्रहण करून त्याचं वाटप करावं. त्यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावं आणि गणपती बाप्पाची आरती करून जास्वंदाची फुलं आणि दुर्वा गणेशाला वाहून उपवास सोडावा. अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावं किंवा श्रवण करावं. मंडळी, तुम्हाला हे माहितीये का की या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचं दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले जाते. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं अशी मान्यता आहे. याच बहुला चतुर्थीला
श्रीकृष्णाचं पूजनही केलं जातं. या सर्व अद्भुत योगांमुळेच श्रावणातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे असं सांगण्यात येतं. संकष्टी चतुर्थीचं व्रत किती महत्वाचं आहे हे सांगणारी आणखीन एक घटना पुराणामध्ये येते. भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे, आणि कन्हैयाने खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघा मुलांसारखं वागावं म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचाही उल्लेख आहे. हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने केले जाते, यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. काही व्रत केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही व्रत इच्छापूर्तीसाठी केली जातात. तसंच संकष्टी चतुर्थीचं व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केलं जातं. मनोभावे हे व्रत केलं असता गणरायाच्या कृपादृष्टीचा अनुभव येतो आणि इच्छापूर्ती होते असा भाविकांचा अनुभव आहे. या दिवशी उपवासा इतकंच उपासनेलाही महत्व आहे. आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. इच्छेमागील हेतू मात्र शुद्ध असला पाहिजे. आपलं कर्म चांगलं असलं पाहिजे तर गणरायाची कृपा लाभण्याला वेळ लागत नाही. मंडळी, तुम्ही सुद्धा हे व्रत करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.